आतापर्यंत आपण ताऱ्यांविषयी माहिती घेतली आता आपण ग्रहांविषयी माहिती घेऊया सौरमालेतील ग्रहांचे त्यांचे उपग्रह आस परिभ्रमणकाल चुंबकत्व वातावरण आणि त्यांना असणारी कडी यावरून वर्गीकरण केले जाते सूर्यापासूनचे अंतर लक्षात घेता बुध सर्वात जवळ म्हणजे सत्तावन्न पूर्णांक एक्क्याण्णव दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे आणि नेपच्यून सूर्यापासून सर्वात लांब आहे सूर्य आणि नेपच्यून यांच्यातील अंतर चार पूर्णांक चारशे पंच्याण्णव कोटी किलोमीटर इतके आहे बुध अवकाशात सकाळी दिसतो पण जेव्हा तो सूर्यापासून लांब असतो तेव्हा संध्याकाळी अवकाशात दिसतो बुध हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह असून तो अठ्ठावन्न पूर्णांक पंच्याहत्तर दिवसात स्वतःभोवती फिरतो तर सूर्याभोवती अठ्ठ्याऐंशी दिवसात फिरतो शुक्रावर वातावरण नाही परंतु हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे सूर्योदया पूर्वी हा दिसतो आणि सूर्यास्तानंतर पश्चिमेकडे दिसतो दोनशे त्रेचाळीस दिवसात तो स्वतःभोवती फिरतो तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यात त्याला दोनशे पंचवीस दिवस लागतात आपल्याला माहिती आहे की पृथ्वी हा सौरमालेतील तिसरा ग्रह आहे पण यावर असणाऱ्या सजीवसृष्टीमुळे इतर ग्रहांपेक्षा तो खूप वेगळा आहे तसंच पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र असल्याचं दिसून आलेलं आहे आणि या क्षेत्रामुळेच सूर्यापासून येणारे हानिकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळतात पृथ्वीचा परिवलनाचा कालावधी चोवीस तास तर परिभ्रमणाचा कालावधी तीनशे पासष्ट दिवस आहे पृथ्वीचा चंद्र हा एकमेव उपग्रह आहे पृथ्वी तिच्या आसाशी तेवीस पूर्णांक पाच अंशांनी कललेली आहे तिच्या या कळण्यामुळे पृथ्वीवर दिवस रात्र आणि ऋतू होतात मंगळ हा सौरमालेतील चौथा ग्रह असून त्याला दोन उपग्रह आहेत मंगळ त्याच्या आसाशी पंचवीस पूर्णांक दोन अंशांनी कळलेला आहे मंगळाला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास चोवीस तास सदतीस मिनटं इतका वेळ लागतो तर सूर्याभोवती फिरण्यासाठी एक पूर्णांक अठ्ठ्याऐंशी वर्ष लागतात मंगळावर वातावरण दिसतं पण मंगळाला कडी नाहीत मंगळाचा रंग लाल असून त्याला लाल ग्रह असं म्हणतात त्याच्यावर असणाऱ्या लोहाच्या प्रमाणामुळे त्याचा रंग लाल दिसतो सौरमालेतील लांब आणि उंच ऑलिम्पस मॉन्स पर्वत मंगळावर आहे सौरमालेतील सर्वात लांब ग्रह गुरु हा असून तो आकाराने प्रचंड मोठा आहे तेराशे सत्त्याण्णव पृथ्वी गोल सहज मावतील इतका मोठा याचा आकार आहे आकाराने मोठा असूनही गुरुला स्वतःभोवती फिरण्यास फक्त नऊ तास छप्पन्न मिनटं लागतात तर सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास अकरा पूर्णांक सत्याऐंशी वर्ष लागतात गुरु या ग्रहाला सर्वात जास्त म्हणजे चौसष्ट उपग्रह आहेत गुरु स्वतःच्या आसाशी तीन पूर्णांक एक अंशांनी कललेला आहे आणि या ग्रहाला चुंबकीय क्षेत्र वातावरण आणि कडी आहेत गुरुच्या तुलनेत शनीला कमी म्हणजेच तेहतीस उपग्रह आहेत शनी हा सौरमालेतील सहावा ग्रह असून आकाराचा विचार करता गुरु नंतर त्याचा क्रमांक लागतो शनीला कडी असून याचे पृथ्वीच्या पंच्याण्णव टक्के वस्तुमान आहे परंतु घनता खूप कमी आहे त्याच्या आकाराच्या समुद्रामध्ये जर शनीला टाकलं तर तो पाण्यामध्ये तरंगताना दिसेल शनीला स्वतःभोवती फिरण्यास दहा तास चाळीस मिनिटं तर सूर्याभोवती फिरण्यास एकोणतीस वर्ष लागतात वरील ग्रहांच्या व्यतिरिक्त युरेनस हा सौरमालेतील एक ग्रह असून तो सूर्यापासून दोन पूर्णांक आठ अब्ज किलोमीटर लांब आहे आणि सौरमालेतील सातवा ग्रह आहे आपण डोळ्यांनी युरेनस पाहू शकत नाही त्यासाठी दुर्बिणीची गरज असते याचा आस सर्वात जास्त कललेला असून तो घरंगळत चालल्यासारखा दिसतो युरेनसला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास सतरा तास चोवीस मिनटं लागतात तर सूर्याभोवती फिरण्यासाठी चौऱ्याऐंशी वर्ष लागतात युरेनसला चुंबकीय क्षेत्र वातावरण आणि कढीही आहेत युरेनसला तेरा उपग्रहही आहेत वर बघितल्याप्रमाणे नेपचून हा सूर्यापासून सर्वात लांब असून सोळा तास अकरा मिनिटं स्वतःभोवती फिरतो तर सूर्याभोवती फिरण्यास त्याला एकशे चौसष्ट वर्ष लागतात युरेनसप्रमाणे नेपचूनलाही चुंबकीय क्षेत्र वातावरण आणि कडी आहेत ऋतूंचा विचार केल्यास नेपचूनवर एक ऋतू एक्केचाळीस वर्षांचा असतो नेपचूनवर खूप वेगाने वाहणारे वारे आढळून आलेले आहेत आपण आतापर्यंत पाहिल्याप्रमाणे ग्रहांभोवती फिरणाऱ्या आकाशीय संस्थांना उपग्रह असे म्हणतात गुरुला सर्वात जास्त चौसष्ट उपग्रह आहेत पृथ्वीला एक तर बुध आणि शुक्राला एकही उपग्रह नाही ग्रहांप्रमाणे उपग्रहही त्यांच्या अक्षाभोवती फिरत असतात पृथ्वीचा उपग्रह वर चंद्र असून त्याच्यावर वातावरण नाही चंद्राचा संपूर्ण पृष्ठभाग खड्डे असलेला आहे चंद्र पृथ्वीपासून तीन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे किलोमीटर इतका लांब आहे चंद्र हा सौरमालेतील पाचवा मोठा उपग्रह आहे मंगळाला दोन उपग्रह असून फोबोस आणि डिमोस अशी त्यांची नावं आहेत शनीला तेहतीस उपग्रह असून मिमास एसलॅडस टेथिस डिओन त्यापैकी ही काही नावं आहेत सौरमाला ही तारे ग्रह लघुग्रह चंद्र उल्का या सर्वांनी बनलेली असते लघुग्रह हा सौरमालेचा एक महत्वाचा भाग आहे लघुग्रह आकाराने लहान असून ते ग्रह बनण्यास निष्फळ असतात लघुग्रह हे लहान खडकाळ असून सूर्याभोवती परिभ्रमण करतात अशा लघुग्रहांचा पट्टा मंगळ आणि गुरु यांच्या दरम्यान दिसतो अनेक ग्रहांच्या कक्षेमध्ये असे लघुग्रह आढळतात आणि सूर्याभोवतीच्या त्याच मार्गावर भ्रमण करतात पृथ्वी आणि इतर ग्रहांना लघुग्रह आहेत आकाराप्रमाणे त्यांच्यामध्ये विविधता आढळते काही लघुग्रहांचा व्यास शेकडो मैल असतो तर अनेक गारगोटी इतके लहान असतात लघुग्रहांमध्ये असणारे पदार्थ विविध प्रकारचे खडक असतात तर काहींमध्ये मृदा किंवा निकेल आणि लोह यासारखे धातू असतात या व्यतिरिक्त सूर्याभोवती अनेक लहान आकाराच्या खगोलीय वस्तू स्वतंत्रपणे फिरत असतात त्यांना बटुग्रह असे म्हणतात प्लूटो हा एक बटुग्रह असून ही नेपच्यूनच्या पलीकडील कक्षेतील एक कडी आहे सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास प्लुटोला दोनशे अठ्ठेचाळीस वर्ष लागतात तर स्वतःभोवती फिरण्यासाठी सहा पूर्णांक अडतीस दिवस लागतात विद्यार्थी मित्र हो तुम्हाला धूमकेतू माहीत असेल धूमकेतू पण एक खगोलीय वस्तू आहे जी सूर्याभोवती परिभ्रमण करते हा सौरमालेतील बर्फासारखा लहान घटक आहे धूमकेतू हे बर्फ आणि धूळ यांच्यापासून तयार होतात जेव्हा सूर्याच्या जवळून जातात तेव्हा उबदार होतात आणि त्यांच्यातील वायू मुक्त होतात याला आऊट गॅसिंग असं म्हणतात यामुळे दृश्य वातावरण तयार होते आणि कधी कधी शेपूट तयार होते धूमकेतू हे लघुग्रहांपेक्षा वेगळे आहेत कारण धूमकेतू हे मध्यभागी असणाऱ्या केंद्राच्या भोवती परंतु गुरुत्वाकर्षणामुळे न बांधलेल्या वातावरणाचे विस्तारित रूप आहेत वातावरणाच्या मध्यभागी असणाऱ्या भागांना कोमा असे म्हणतात शेपूट म्हणजे याचा रेशीय भाग असतो ज्यामध्ये सूर्याच्या हलक्या दाबामुळे आणि सौर वाऱ्यांमुळे कोमामधून धूळ आणि वायू बाहेर पडतात परंतु अनादिकालापासून धूमकेतूचे दर्शन अशुभ मानले जाते धूमकेतू सूर्यापासून दूर असताना बिंदूप्रमाणे दिसतात मात्र सूर्याजवळ आल्यावर सूर्याच्या उष्णतेमुळे व कमी अंतरामुळे डोळ्यांना सहज दिसू लागतात धूमकेतूंचे दोन मुख्य प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते एक म्हणजे दीर्घ मुदतीचे धूमकेतू ज्यामध्ये असे धूमकेतू मोडतात की ज्यांना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास दोनशे वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागतो हॅले शुमाकर कॉमेट बोरेली कॉमेट एन के या प्रकारामध्ये मोडतात हॅले हा प्रसिद्ध धूमकेतू असून त्याला प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ एडमंड हॅले यांच्यावरून नाव देण्यात आलं एडमंड हॅले यांनी त्यांच्या निरीक्षणावरून पंधराशे एकतीस सोळाशे सात सोळाशे ब्याऐंशी या वर्षांमध्ये धुमकेतू पृथ्वीपर्यंत येणार असण्याचे सांगितले होते इटालियन खगोलशास्त्रज्ञ जिनोव्हानी डोनाटी यांनी पहिल्यांदा दुर्बिणीतून पाहिला आणि त्यांनी कोमामधील कार्बनच्या रेणूंच्या लांब साखळीमुळे तयार झालेल्या तीन रुंद उत्सर्जन पट्ट्यांचा शोध लावला विद्यार्थी मित्र हो तुम्ही उल्का वर्षावाबद्दल ऐकलं असेल उल्का यासुद्धा खगोलीय घटना असून अनेक उल्का रात्रीच्या वेळी आकाशाच्या एका बिंदूपासून निघालेल्या दिसतात उल्का यासुद्धा खडकांचे तुकडे असून ते लघुग्रहांच्या पट्ट्यापासून तयार होतात लहान खडकांचे तुकडे जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात तेव्हा हवेशी होणाऱ्या घर्षणाने पूर्णपणे जळतात पण काही वेळी उल्का पूर्णपणे जळत नाहीत आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात यांना उल्का असे म्हणतात महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर अशाच प्रकारच्या उल्कापातामुळे पस्तीस हजार ते पन्नास हजार वर्षांपूर्वी तयार झालेला आहे काही वेळी या उल्का इतर खगोलीय घटकांवर पडतात ही सर्व माहिती घेतल्यावर तुम्हाला विश्वातील घटकांची माहिती झाली असेल आता तुम्हाला उल्का वर्षाव ग्रहण निरभ्र आकाशात ग्रहांची ओळख नक्की करता येईल आपल्याकडे या संबंधित अनेक अंधश्रद्धा आहेत या अभ्यासामुळे तुम्हाला ग्रह तारे आकाशगंगा आणि त्यांच्या सर्व घटनांची शास्त्रीय माहिती घेण्यास मदत होईल ग्रहीय सौरमाला बुध बुधावर वातावरण नाही बुधाचा परिवलनाचा कालावधी अठ्ठावन्न पूर्णांक पासष्ट दिवस आणि परिभ्रमणाचा कालावधी अठ्ठ्याऐंशी दिवस बुधाला कुठलाही उपग्रह नाही शुक्र शुक्र हा तेजस्वी ग्रह आहे दोनशे त्रेचाळीस दिवसात तो स्वतःभोवती फिरतो आणि परिभ्रमणाचा कालावधी दोनशे पंचवीस दिवस इतका आहे शुक्राला कुठलाही उपग्रह नाही पृथ्वी पृथ्वीवर सजीवसृष्टी वातावरण आणि तेवीस पूर्णांक पाच अंशाने कल्लेली असल्याने दिवस रात्र आणि ऋतू आहेत पृथ्वीचा परिवलनाचा कालावधी एक दिवस आहे आणि पृथ्वीचा परिभ्रमणाचा कालावधी तीनशे पासष्ट दिवस इतका आहे पृथ्वीला एक उपग्रह आहे मंगळ मंगळ पंचवीस पूर्णांक दोन अंशांनी कल्लेला आहे त्याच्यावर असणाऱ्या लोहाच्या प्रमाणामुळे त्याचा रंग लाल आहे मंगळावर लांब आणि उंच ऑलिम्पस मॉन्स पर्वत आहे आणि मंगळावर वातावरण आहे मंगळाचा परिवलनाचा कालावधी एक दिवस सदतीस मिनिटं आणि परिभ्रमणाचा कालावधी एक पूर्णांक अठ्ठ्याऐंशी वर्ष इतका आहे मंगळाला दोन उपग्रह आहेत गुरु गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे तीन पूर्णांक एक अंशांनी कललेला आहे गुरुला चुंबकीय क्षेत्र आहे गुरुवर वातावरण असून त्याला कडी आहेत गुरुचा परिवलनाचा कालावधी नऊ तास छप्पन्न मिनटं इतका आहे आणि परिभ्रमणाचा कालावधी अकरा पूर्णांक सत्याऐंशी वर्ष इतका आहे गुरुला चौसष्ट उपग्रह आहेत शनी शनी हा गुरुसारखाच मोठा आहे शनीला कडी आहेत पण शनीची घनता कमी आहे शनीचा परिवलनाचा कालावधी दहा तास चाळीस मिनटं आणि परिभ्रमणाचा कालावधी एकोणतीस वर्ष इतकं आहे शनीला तेहतीस उपग्रह आहेत युरेनस युरेनस सूर्यापासून दोन पूर्णांक आठ अब्ज किलोमीटर अंतरावर असून युरेनस बघण्यासाठी दुर्बिणीची गरज लागते युरेनसचा आस हा सर्वात जास्त कल्लेला आहे युरेनसवर चुंबकीय क्षेत्र आणि वातावरण आहे युरेनसचा परिवलनाचा कालावधी सतरा तास चोवीस मिनटं आणि परिभ्रमणाचा कालावधी चौऱ्याऐंशी वर्ष इतका है। तेरा आहे युरेनसला तेरा उपग्रह आहेत नेपचून नेपचूनवर चुंबकीय क्षेत्र वातावरण आहे नेपचूनला कडी आहेत आणि नेपचूनवरती वेगवान वारे वाहतात नेपचूनचा परिवलनाचा कालावधी सोळा तास आणि परिभ्रमणाचा कालावधी एकशे चौसष्ट वर्ष आहे नेपचूनला कुठलेही उपग्रह नाहीत प्लूटो प्लूटो हा एक बटुग्रह आहे प्लूटो ही नेपच्यूनच्या पलीकडील कक्षेतील एक कडी आहे प्लुटोचा परिवलनाचा कालावधी सहा पूर्णांक अडतीस दिवस आणि परिभ्रमणाचा कालावधी दोनशे अठ्ठेचाळीस वर्ष इतका आहे प्लुटोला कुठलेही उपग्रह नाहीत लघुग्रह लहान आकार उदाहरणार्थ खडकासारखे घटक जे ग्रहामध्ये परावर्तित होऊ शकत नाहीत सूर्याभोवती यांचे प्रमाण जास्त आहे मंगळ आणि गुरु यांच्यामध्ये जास्त संख्येने आढळतात उल्का वर्षाव खगोलीय घटना उल्का खडकांचे तुकडे असून रात्रीच्या वेळी आकाशाच्या एका बिंदूपासून निघालेले दिसतात ते लघुग्रहांच्या पट्ट्यापासून तयार होतात लहान खडकांचे तुकडे जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात तेव्हा हवेशी होणाऱ्या घर्षणाने पूर्णपणे जळतात पण काही वेळा उल्का पूर्णपणे जळत नाहीत आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात त्यांना उल्का असे म्हणतात महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर अशाच प्रकारच्या उल्कापातामुळे पस्तीस हजार ते पन्नास हजार वर्षांपूर्वी तयार झालेले आहे काही वेळी या उल्का इतर खगोलीय घटकांवर पडतात